खुंटा केला हलवून बळकट डोळ्यातून काढले पाणी. हे शरद पवारांनी 2 मे 2023 रोजी जरी खरे केले असले तरी अजित पवारांच्या संभाव्य बंडखोरीला रोखण्यासाठी ही चाल खेळल्याचे राष्ट्रवादीच्या आतील सूत्रांकडून माहिती मिळत आहे. इतकेच नव्हे तर स्वतःच्या मनापेक्षा अजितदादांच्या मनातला आणि गटातला अध्यक्ष बसून राष्ट्रवादीच्या फुटीला पवारांनी लगाम घातल्याचेही बोलले जात आहे. शरद पवार आता माघारच घेणार नाहीत हे गृहीत धरून राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा जोर धरू लागली आहे. शरद पवारांच्या मनात असलेले नाव खासदार सुप्रिया सुळे हे अर्थातच आघाडीवर आहे, पण त्यापाठोपाठ अजित पवार, आमदार रोहित पवार यांचीही नावे समोर येत आहेत. त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार पुन्हा एकदा बंड करणार अशा बातम्या हवेत तरंगत असताना त्यांच्या संभाव्य बंडाला रोखण्यासाठी त्यांच्याच गटाचा, त्यांच्या विश्वासातला नेता म्हणून खासदार सुनील तटकरे यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी समोर आले आहे. याखेरीज शरद पवार हे काँग्रेसच्या सोनियानंतर राहुल असा प्रयोग करणार का वर्तुळातच व्यक्त होत आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्येच त्यांचा प्रत्यय आला, कारण शरद पवार अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असले तरी ते आपल्याबरोबरच राहतील, आपले मार्गदर्शक राहतील आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नवा अध्यक्ष काम करेल. हे सांगताना अनेकांनी सोनिया गांधींचे उदाहरण दिले. आज जरी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असली तरी पक्ष सोनिया गांधींच्याच नावाने चालतो असे अजितदादा म्हणाले. त्यावर पक्षातल्या काही कार्यकर्त्यांनी पण आज काँग्रेसची अवस्था बघा, उत्तर प्रदेशात त्यांना लोकसभेला 5,000 मतेही मिळत नाही असा आवाज टाकला आणि काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर अतिशय टोकदार भाष्य केले. त्यामुळे शरद पवार आपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर सुप्रिया अथवा रोहित प्रयोग करतील का याविषयी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळेच पवार घराण्यातील सोडून एक वेगळे नाव समोर आले आहे, ते खासदार सुनील तटकरे यांचे आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळांचे नाव समोर येत आहे, पण ही सगळी नावे पॉलिटिकल स्पेक्युलेशनच्या स्वरूपात आहेत. पवारांनी साताराच्या सभेत पावसात भिजून महाराष्ट्रातील राजकीय कॅल्क्युलेशन्स बदलली होती. आज 2 मे 2023 रोजी अचानक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याची घोषणा करून पुन्हा तशी कॅल्क्युलेशन बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षपदाच्या नावाबाबतीतही काहीतरी सरप्राईज अल्टिमेट पुढे करतील अशीच चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. पण त्या राजकीय सरप्राईज एलिमेंट मधून राष्ट्रवादी काँग्रेस आपला 72 आमदारांचा आकडा ओलांडेल का आणि राष्ट्रवादीचे डबल डिजिट मध्ये खासदार निवडून येतील का हे सवाल मात्र पवारांच्याच राजकीय कारकिर्दी एवढे ठळक आहेत. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.